गुड मॉर्निंग एवरीबडी. सब्जेक्ट इंग्लिश, पेज नंबर 88, शेवटचा पेज, लास्ट पेज. टाइम टू लाफ म्हणजे हसण्याचा तास शेवटचा आहे, त्याच्यामुळं आपल्याला साहजिकच हसू येणार आहे. रिव्हिजनमध्ये आपण हे बघतोय, बघा, रीड अँड एन्जॉय, मजेने वाचा, मजेने वाचा. आता इथं काही छोटे छोटे चिटकुले दिलेले आहे, ते बघा. आता पहिलं जर तुम्ही चित्र पाहिलं तर त्या चित्रामध्ये बघा, एक सचिन नावाचा मुलगा आहे, त्यानं जीन्स पॅन्ट टी शर्ट वगैरे सगळं घातलं आहे, परंतु त्यानं जे पायात बूट घातलेले आहे, एक लाल रंगाचं घातलं आणि एक वेगळं घातलं, एक लाल रंगाचं घातलं आणि एक वेगळं घातलं. मग त्याचे वडील त्याला विचारतात, डॅड, डॅड म्हणजे वडील, सचिन व्हाय आर यू वेअरिंग एन ऑड पेअर ऑफ शूज. सचिन तू बुटाच्या जोडीतील वेगवेगळे असलेले बूट का घातले आहेस? तो एका पायात लाल घातलो आणि एका पायात दुसऱ्या रंगाचा घालतो, तर त्याचे त्याला वडील विचारतो तू असं का केलं, त्याच्याकडे दोन तीन बूट असतील जोडी. मग सचिन म्हणतो द अदर पेअर इज जस्ट ॲज ऑड ॲज दिस वन. मग तो सचिन म्हणतो की बाबा ते जे दुसरं पेअर आहे म्हणजे दुसरी जोडी आहे ती सुद्धा अशीच वेगवेगळ्या रंगाची आहे. म्हणजे आहे की नाही विनोद हा, म्हणजे त्यांना काय करायला पाहिजे होतं, लाल लाल जर दोन्ही घातले असते तर ते पेअर ती जोडी सारखी झाली असती, पण त्याला ते लक्षात आलं नाही. एक जस्ट हा एक विनोद आहे, जोक आहे हसण्याच्या तासामधला. आता दुसऱ्या चित्रात बघा, एक मुलगा एक कुत्र्याचं पिल्लू बसलेलं आहे आणि त्याच्यावर काहीतरी पेनाने लिहित आहे. मग त्याची मम्मी त्याला विचारते व्हॉट्स गोईंग ऑन, हे काय चालू आहे, हे काय चाललं आहे रे बाबा. मग बंटी म्हणतो द टीचर हॅज आस्क्ड अस टू राईट 10 lines ऑन अ पेट डॉग. बघा काय सांगितलेलं आहे की तुम्ही जे पाळलेलं कुत्र आहे, पाळीव कुत्र जे आहे तुमचं, त्याच्यावर तुम्ही 10 ओळी लिहा. त्याच्यावर 10 ओळी लिहा म्हणजे त्याच्या अंगावर 10 ओळी लिहा का? नाही. त्याचं नाव काय आहे, तो काय, तुम्ही त्याचं कसं लाड करता, त्याला तुम्ही काय काय खायला देता, तो कुणी बाहेर चालल्यावर काय करतो, तो रात्री कुठे झोपतो, ही त्याची माहिती लिहायची होती. कुत्र्यावर 10 ओळी माहिती लिहा, तुम्ही पाळलेल्या प्राण्यावर किंवा तुमच्या आवडत्या मोत्यावर 10 ओळी लिहा. त्याच्यावर 10 ओळी लिहा म्हणजे त्याच्या अंगावर 10 ओळी लिहायच्या का? नाही. तर हा बंटी जो आहे, हा बंटी त्या कुत्र्याच्या अंगावर 10 ओळी लिहायला लागला. आलं लक्षात? ओके. पुढे तिसऱ्या चित्रामध्ये बघा, दोन छोटे छोटे मुली आहे, एक मुलगी आहे, दुसरी तिला काहीतरी विचारून राहिली. काय आहे ते? मोना. मग मोना म्हणते आय एम रायटिंग अ लेटर टू माय यंगर ब्रदर. काय म्हणते की सोना केली तुझं काय चाललंय? मग मोना म्हणते मी माझ्या यंगर म्हणजे धाकटा, थोरला म्हणजे मोठा आणि धाकटा म्हणजे छोटा, माझा जो यंगर ब्रदर आहे मी त्याला पत्र लिहितीये. काय लिहितीये? त्याला पत्र लिहितीये. मग सोना म्हणतो व्हाय आर यू रायटिंग इट सो स्लोली. मग तू इतक्या हळूहळू का लिहितीये? तुला जर पत्र लिहायचं आहे, जर समजा तुम्ही शुद्ध लेखाने लिहायला बसले, आम्ही काय म्हणतो अक्षर चांगलं काढा पण फास्ट लिहा. फास्ट लिहाण्याची सवय खूप चांगली आहे. तुम्हाला जर आत्ता जर हळूहळू लिहायची सवय पडली तर मग तुम्ही तसंच लिहिता. मग ती विचारली की बाबा ठीक आहे, तू तुझ्या धाकट्या बहिणीला पत्र लिहितीये, चांगली गोष्ट आहे, पण तू इतकी हळू का लिहितीये? मग ती मोना पहा कसं हसण्यासारखं उत्तर देते बिकॉज माय ब्रदर इज अ स्मॉल ही कॅनॉट रीड फास्ट. माझा जो भाऊ आहे तो छोटा आहे आणि तो वेगाने वाचू शकत नाही, म्हणून मी हळूहळू लिहून राहिली. बघा अरे तिनं कसं जरी लिहिलं, त्याचा जो वाचण्याचा स्पीड आहे त्याचा जर जास्त असेल तर तो बरोबर वाचेल, हळू असेल तर तो हळू वाचेल. हिला लिहायचं होतं, हिनं हिचं फास्ट लिहून मोकळं व्हायला पाहिजे होतं. म्हणजे असे हे जे तीन विनोद आहे, पहिलं ते शूजचं आहे, त्यानं वेगवेगळ्या रंगाचे घातले. आता दोनच शूज असतात,
तुमच्याकडे दोनच चप्पल असतात, समजा दोन्ही सारख्या पायाच्या असतात, म्हणजे एक उजव्या पायाची आणि एक डाव्या पायाची, त्याच्यावर डिझाईन सारखी असते. तुम्ही जर एक चप्पल घातली आणि दुसऱ्या डाव्या पायामध्ये दुसऱ्या डिझाईनची चप्पल घातली तर ती वेगवेगळी दिसणारच आहे ना, आणि मग त्याची जी जोडी आहे त्याचा जो पेअर आहे तोसुद्धा विचित्र राहणार आहे. याप्रमाणे दुसऱ्या पाहिलं की त्या पाळीव जो प्राणी आहे म्हणजे त्यांचा पाळीव कुत्रा, त्याच्यावर दहा ओळी लिहायचं सांगतात, तर हा काय करतो त्याच्या अंगावर लिहायला सुरुवात करतो. हां, अरे त्याच्याविषयी माहिती लिहायची आहे, त्याच्याविषयी काय लिहायची आहे, माहिती लिहायची आहे. तिसऱ्या याच्यात आपण पाहतो की ते मोना आणि सोना यांचं संभाषण चालू आहे की तू काय करते, तर म्हणे मी माझ्या धाकट्या भावाला पत्र लिहिते. तर मग ठीक आहे, तू पत्र लिहिते चांगली गोष्ट आहे, पण इतकी हळूहळू का लिहिते, म्हणे तो छोटा आहे ना, मग त्याला लवकर लवकर वाचता येत नाही. तर अशा प्रकारचा हा वाचण्याचा आपला पिरियड होता. कलेक्ट जोक्स फ्रॉम न्यूजपेपर, मॅगझिन्स ऑर बुक्स अँड लर्न टू टेल अ फ्यू जोक्स वेल. आता काय तुम्हाला सांगितलं याच्यातला, म्हणजे उपक्रम काय आहे, गृहपाठ काय आहे, की पेपरमध्ये, वर्तमानपत्रामध्ये, मासिकमध्ये किंवा पुस्तकामध्ये जे इंग्रजीचे छोटे छोटे जोक असतात ते जोक तुम्ही एका वहीमध्ये चांगल्या अक्षरात लिहून काढायचे, आणि आपली जे वडीलधारी मंडळी असेल त्यांना ते इंग्रजीतले जोक्स, विनोद वाचून दाखवायचे आहे, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल. समजलं सगळ्यांना? ओके, मग तुम्ही आपलं जे आज इंग्रजीचा जो शेवटचा पेज होतं, पेज नंबर 88, याच्यावरचे जे तीनही जोक आहे ते चांगल्या अक्षरामध्ये आपल्या इंग्रजीच्या वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहून काढायचे, चांगल्या अक्षरामध्ये व्यवस्थित जसं पुस्तकात आहे तसंच लिहिण्याचा प्रयत्न करा. आणि त्याच्यानंतर पेपर, मॅगझिन, पुस्तक याच्यामध्ये तुम्हाला जिथं जिथं विनोद सापडला, समजा मराठीमध्ये सापडला तर तो मराठीच्या याच्यात लिहायचा, एक वही करायची त्या दोन भाग करायचे. समजा मराठीमधला विनोद सापडला तर तो मागच्या भागात लिहायचा, आणि इंग्रजीतला सापडला तर तो पुढच्या भागात लिहायचा. हां, दोन भाग केल्यानंतर पहिल्या भागावर लिहायचे इंग्रजी विनोद, दुसऱ्या याच्यावर लिहायचं मराठी विनोद किंवा हिंदी विनोद, आणि ते लिहायचे, संग्रह करायचा. म्हणजे जेव्हा तुम्हाला फावला वेळ असतो, जेव्हा तुम्ही म्हणजे असे रिलॅक्स बसले असतात, तेव्हा जर हे तुम्ही जोक वाचले तर तुम्हाला आनंद येईल, आणि तुम्ही जेव्हा दुसऱ्याला सांगसाल तेव्हा त्यालासुद्धा आनंद येईल. मोबाईल पाहत बसल्यापेक्षा आणि त्या मोबाईलमध्ये गेम खेळत बसल्यापेक्षा असे जोक्स जे आहे ते एकाखाली लिहून काढा चांगल्या अक्षरामध्ये, म्हणजे तुमचा सा होईल, तुमची प्रॅक्टिस होईल. समजलं सगळ्यांना? ओके, थँक्यू.